कृष्णा पंचगंगा नदीच्या महापुराचं पाणी शिरोळ तालुक्यातील 16,000 हेक्टर शेतीमध्ये शिरलं आहे. महापूर इंचा इंचानं ओसरत आहे. गेल्या 10 दिवसापासून शेतात पाणी राहिल्यानं शेतपिकं कुजून खराब झाली आहेत. कोणतेही निकष न लावता तत्काळ शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी. कुरुंदवाड शहराला 10 दिवसापासून महापुराचा विळखा पडल्यानं नागरिकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरसकट सानुग्रह अनुदान द्यावं, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा कुरुंदवाड शहर पूरग्रस्त नागरिक हक्क समितीतर्फे गावचावडी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदनाद्वारे देण्यात आला. कुरुंदवाड पालिका चौकातून मंगळवारी सकाळी 11 वाजता मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी तलाठी आकांक्षा ढेरे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं. या निवेदनात पुढे म्हटले की महापुरामुळे कुरुंदवाड शहराला विळखा पडला आहे. व्यवसाय रोजगार गेल्या 15 दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे व्यवसाय आणि रोजगार नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे 100% शहर पूरग्रस्त जाहीर करून सर्व नागरिकांना सानुग्रह अनुदान द्यावं. महापूर ओसरायला विलंब लागल्यानं दीर्घकाळ ऊस, सोयाबीन, मूग, केळी, भाजीपाला या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बुडीत शेतीचे तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी. पंचनाम्याची एक प्रत नागरिक शेतकऱ्यांना जागेवर देण्यात यावी. आमच्या विविध मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मोर्चात हक्क समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे, राजू अवळे, बाबासाहेब सावगावे, तानाजी आलासे, दयानंद मालवेकर, सुनील कुरुंदवाडे, बबलू पवार, सुनील चव्हाण, राजेंद्र फल्ले आदींनी भाषणं केली. यावेळी मोर्चात अजित देसाई, पिंटू नरके, सरफराज जमादार, जितेंद्र साळुंखे, सुनील माळी, अभय पाटुकले, शाहीर रावळे, सद्दाम तहसीलदार, गणेश गुरव, सिकंदर सारवान, सुदर्शन माळी, अमोल मोहिते आदी उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.